नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरही डे अकॅडमी यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्याडून आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत हे प्रश्न पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्वाचे आहेत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील तर व्हिडिओला सुरुवात करूया त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे आकाश या शब्दाचा समान अर्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे आकाश या शब्दाचा सुद्धा समान आर्थिक नसलेला शब्द खालीलपैकी कोणता शब्द आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार नीरज या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा भोपाल या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे भोपाल या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राजा या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा अनुकूल या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे अनुकूल या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे ठिकाणी योग्य होईल प्रश्न यो क्रमांक चौथा आपल्या ठिकाणी अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगायचा आहे बालकांना झोपवण्यासाठी गायले जाणारे गीत म्हणजेच आपला शब्द समूहाबद्दल योग्य शब्द सांगायचा आहे ठिकाणी औषध क्रमांक दोन अंगाई गीत या ठिकाणी योग्य सुरु होईल प्रश्न क्रमांक पाचवा आपल्या ठिकाणी मणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे त्या ठिकाणी मण आहे नाव सोनूबाई हाती कथळाचा बाळा आपल्या ठिकाणी मणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे त्या ऑपन क्रमांक तीन नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे असणे या ठिकाणी प्रश्न क्रमांक सव्वा वाक्य प्रचार या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे खडे चारणे आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार खडे चारणे म्हणजे पराभूत करणे या ठिकाणी योग ज्ञान होईल प्रश्न क्रमांक सातवा खालीलपैकी अविकारी शब्द कोणता आहे खालीलपैकी अविकारी शब्द आपल्याला ओळखायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार क्रिया विशेषण या ठिकाणी योग ज्ञान सुरु होईल प्रश्न क्रमांक आठवा मी रस्त्याने जात असेन आपल्या ठिकाणी वाक्याचा काळ ओळखायचा आहे मी रस्त्याने जात असेन या वाक्याचा आपल्या ठिकाणी काळ ओळखायचा आहे राठीगा ठिकाणी औषध क्रमांक दोन अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी योग होईल प्रश्न क्रमांक नववा दिग्विजय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे दिग्विजय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे राठीगा ठिकाणी औषध क्रमांक व्यंजन संधी या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक दहावा चा हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत चा हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार सष्टी विभक्ती या ठिकाणी योग ज्ञान सुरु होईल प्रश्न क्रमांक अकरावा आजन्म हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचं उदाहरण आहे आजन्म हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचं उदाहरण आहे या ठिकाणी अशुक क्रमांक भाव समास या ठिकाणी योग्य रईल प्रश्न क्रमांक बारा बा महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अशुक क्रमांक एक मुंबई या ठिकाणी होईल प्रश्न क्रमांक तेरावा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेले स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे या ठिकाणी औषध क्रमांक एक सन एकोणीसशे चौऱ्याण्णव या ठिकाणी योग्य सुरू होईल प्रश्न क्रमांक चौदावा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण चार कृषी विद्यापीठ या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक पंधरा बा महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून खालीलपैकी कोणत्या कालखंडामध्ये पाऊस पडतो महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून खालीलपैकी कोणत्या कालखंडामध्ये पाऊस पडतो त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन जून ते सप्टेंबर या ठिकाणी योग्यां प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्र शासनाच्या वतीने खालीलपैकी कोणत्या वर्षापासून रोजगार हमी योजना चालवली जात आहे महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षापासून रोजगार हमी योजना चालवली जात आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सण एकोणीसशे बहात्तर या ठिकाणी योग्य सुरू होईल प्रश्न क्रमांक अठरावा खालीलपैकी कोणत्या एका गटामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये मिठागारे आहेत खालीलपैकी कोणत्या एका गटामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये मिठागारे आहेत तर या ठिकाणी औषध क्रमांक दोन ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक एकोणीस महाराष्ट्रामधील अतिपूर्वेकडचे जिल्हे खालीलपैकी कोणते जिल्हे महाराष्ट्रामधील अतिपूर्वेकडचे जिल्हे खालीलपैकी कोणते जिल्हे आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार गोंदिया व गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक पंचवीस भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी खालीलपैकी कोणता आहे भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन गंगा नदी मला डॉल्फिन या ठिकाणी योग होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मालदीव या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे मालदीव या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे त्या ठिकाणी क्रमांक तीन माले या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक सत्तावीस शिवपुरी हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे शिवपुरी हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी क्रमांक क्रमांकातील मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग गॅनसर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक चार गोमती नदी या ठिकाणी या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते मूलताई मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन तापी नदी या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक तीस कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक एक ती सुवर्ण क्रांती खालीलपैकी कशाशा उत्पादनाशी निगडित आहे सुवर्ण क्रांती खालीलपैकी कशाशा उत्पादनासाठी निगडित आहे राठीगिरा ऑप्शन क्रमांक चार फल उत्पादन या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक बत्तीस पन्नालाल घोष खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे पन्नालाल घोष हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत या ठिकाणी औषध क्रमांक चार या ठिकाणी योग्य सुरु होईल प्रश्न क्रमांक तेहतीस रास दांडिया हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत रास दांडिया हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे